नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रताप बोडखे. तुम्ही पाहता चॅनल कृषितंत्र. कृषितंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतामध्ये थेट येऊन शूट करत आहोत. तुम्हाला पिकाची अवस्था देखील दाखवत आहोत, कारण सतत झालेल्या पावसामुळे या वर्षाला एवढं जमिनीमध्ये पाऊस झाला आणि एवढं जमिनीमध्ये पाणी साठून राहिलं आणि आपली जमीन आहे काळीची. त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की काळीच्या जमिनीमध्ये वापसा लवकर होत नाही. आज देखील 5 ते 6 दिवस झाले पाणी उघडलेलं आहे, पण अजूनपर्यंत वापसा झालेला नाही. आणि यामुळे काय झालेलं आहे की पिकाचा विकास तुम्ही पाहू शकता, पीक पूर्ण बसलेलं आहे. आणि या तुलनेत आपण जर काही भागांमध्ये पाहिलं जिथे थोडी जमीन हलकी आहे किंवा पाणी तिथे साठून राहत नाही, तिथे असा चांगला विकास आपल्याला कापसाचा झालेला दिसतो. तर आता आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं खूपच गरजेचं असते. काही शेतकऱ्यांनी खताचं व्यवस्थापन केलं असेल, पण आपण नियमित जे खताचं व्यवस्थापन करतो, आपण गेल्या वर्षीला जे सांगितलं होतं त्यासारखं व्यवस्थापन या वर्षाला आपण नाही करू शकत, कारण कापसाचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता तो नाही झाला. त्यामुळे यावर्षीचं जे खताचं व्यवस्थापन आता सांगणार आहोत ते अतिशय महत्त्वाचं आहे. कार्यक्रम शेवटपर्यंत पहा आणि हे व्यवस्थापन लिहून घ्या. आणि हे खताचं व्यवस्थापन जर केलं तुम्ही तर येत्या 10 ते 12 दिवसामध्ये तुमचा कापूस पूर्णपणे हिरवागार होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचा कापसाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसेल. तर मित्रांनो, पाऊस जास्त झाला आणि जमिनीच्या माध्यमातून अन्न नाही घेऊ शकत, त्यामुळे आपल्याला काय करायचं, फवारणीचं देखील व्यवस्थापन करायचं. पण दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपण ते सांगणार आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण फक्त खताचं व्यवस्थापन सांगणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, 25 किलो युरिया एका एकरासाठी आपल्याला द्यायचं आहे. जर खतून देऊ शकत असाल तर ते चांगलंच आहे, पण जमिनीमध्ये अजूनही पाणी साठून असेल आणि कोळपणी करू शकत नाही, डवरणी करताना आपण मोगे बांधून जर खत पेरू नाही शकत तर आपल्याला हे फेकून देणे गरजेचं आहे. तर 25 किलो युरिया द्यायचा आहे एकरी. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, सोबतच जमिनीला वापसा येण्यासाठी किंवा मग तुम्हाला माहीत असेल सिंगर सुपर फॉस्फेट हे जे खत आहे, जमिनीमध्ये टाकल्यानंतर जमीन आपल्याला कोरडी होताना दिसते मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एका कापसाच्या बॅगसाठी आपल्याला एक बॅग म्हणजे 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या युरिया आणि हे करून मिक्स करून आपल्याला एकतर खतून नाहीतर पेरून नाहीतर मग वरून आपल्याला झाडाच्या जवळ अशा पद्धतीने टाकायचं आहे मित्रांनो. असं टाकतो तुम्हाला पाहायला मिळेल की आपला जो कापूस आहे तो हिरवा झालेला असेल आणि मित्रांनो सोबतच आपला कापूस थोडा वाढसुद्धा होणार आहे आणि सोबतच आपले फुटवे जे आहेत कापसाला फुटवे आपल्याला होताना दिसत आहेत. आणि एकाच एवढ्याच व्यवस्थापनाने होणार नाही, आपण सांगणारे संपूर्ण व्यवस्थापन जर तुम्ही केली, यासमोर एक फवारणीचं व्यवस्थापन आपल्याला घ्यायचं आहे. कारण आता खत टाकल्यानंतर आपल्या कापसावरती खूप मोठ्या प्रमाणावरती मावा, तुडतुडा आणि पांढरा माशीचा प्रादुर्भाव होत असतो, कारण युरियाचा वापर आपण कापसांमध्ये सुरुवातीला केला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की वेगवेगळ्या किडींचा, मावांचा, तुडतुड्यांचा तसेच पांढऱ्या माशी आणि थ्रिप्सचासुद्धा अटॅक आपल्या कापसावरती होतो. म्हणून समोरचा देखील व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ नक्कीच पहा. एवढं व्यवस्थापन करून चालणार नाही, मग म्हणसाल हे व्यवस्थापन केलं आणि खूपच रोगराय आपल्या पिकावरती आली. तर मित्रांनो, त्यानंतर जे फवारणीचं व्यवस्थापन आहे ते आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. किंवा मग याच्या अगोदरही आपण एक फवारणीचं व्यवस्थापन सांगितलेलं आहे, जर कापूस पिवळा पडला असेल तर कोणती फवारणी करायची, तर ते देखील व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. किंवा मग व्हिडिओ संपत आल्यानंतर शेवटी तुम्हाला स्क्रीनवर एक पॉपअप दिसेल जसे की तुम्हाला आता दिसत आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, नक्कीच आजचा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करायला विसरू नका.